नाशिक जिल्ह्यातील विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने कळवणच्या प्रांत कार्यालयावर इशारा मोर्चाचे आयोजन कळवण सुरगाण्याचे आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोर्चात कळवण सुरगाणा बागलानपेठ दिंडोरीसह जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा कळवणच्या बस स्थानकापासून सुरू करून पायी चालत कळवणच्या प्रशासकीय प्रांत कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर प्रमुख मागण्यांचा पाड्या वाचण्यात आला. यामध्ये पुन्हा धरणाचा पाणी प्रश्न, वनधारकांना त्यांच्या वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचा कायदा बदलणे, रेशन कार्ड, पंतप्रधान आवास योजना, संजय गांधी योजना, किसान सम्मान योजना याची पूर्तता कशी होईल याची शाश्वती अधिकाऱ्यांच्या तोंडून जनतेसमोर वधवून घेतली. मात्र यावेळी कळवणचे प्रांत अधिकारी व काही प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चाच्या आयोजकांनी आमच्या प्रश्नांचे निरसन होईपर्यंत प्रशासकीय इमारतीच्या आवारात ठिय्या देण्याचे निर्णय घेतल्याने कळवणचे प्रांत अधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित होत जनतेच्या मागण्या ऐकून घेतल्या. रात्री 8 वाजता मोर्चा मागे घेण्याचे निर्णय किसान सभेने घेतले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या मोर्चात आमदार जे पी गावित, माजी खासदार वृंदा कारत, अशोक ढवळे, इंद्रजित गावित, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, ॲडव्होकेट दत्तू पाडवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी मनोहर गायकवाड, नाशिक. ह्याच्यामध्ये आपल्या ह्या मूळ मागणी जी आहे ती आपल्या ह्या कळवण तालुक्यातील जे धरणाचं पाणी आहे इथल्या शेतकऱ्याला देण्याऐवजी ते आता बाहेर तालुक्यातल्या लोकांना पिण्याच्या नावाखाली हे मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जात आहे. त्याला विरोध करून हे पाणी इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या जनतेला मिळालं पाहिजे ही पहिली मागणी आहे. त्यानंतर दुसरी मागणी जी आहे की ज्या लॉंग मार्चमुळे मध्ये आम्ही हे सर्व महाराष्ट्रातील वनजमीनधारक यांना जी जमिनीचा कब्जा मिळाला पाहिजे, 7-12 तयार व्हायला पाहिजे, ती मागणी घेऊन जेव्हा मुंबईला गेलो त्यांनी ते सर्व मान्य केलं. अद्यापर्यंत त्याच्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई नाही आणि म्हणून ताबडतोब ह्या वनहक्काच्या कायद्याची अंमलबजावणी करून आणि लोकांच्या नावावर 7-12 झाला पाहिजे. आपल्या केंद्र सरकारने, मोदीच्या सरकारने ह्या कायद्याला दुरुस्ती आणलेली आहे आणि जी ती दुरुस्ती पार्लमेंटमध्ये जर पास झाली तर ह्या कायद्याचं कुठलंच महत्त्व राहत नाही. कायद्याप्रमाणे मिळालेली जमीनसुद्धा लोकांच्या हातामध्ये मिळणार नाही आणि याला डाव्या पक्षांनी आणि ज्या आंदोलकांनी ह्याच्यामध्ये लोकांना हा कायदा मिळवून आणि त्याच्यापासून लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारचा आतापर्यंत प्रयत्न केले त्या लोकांनी ह्या विधेयकाला स्टे ऑर्डर सुप्रीम कोर्टामधून मिळवलेली आहे आणि त्याची मुदत 30 जुलैपर्यंत आहे. उद्याला त्याचं हिअरिंग आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.